बुलढाणा शहरात भिक्षा मागणाऱ्या तुळजाबाई ने केला मोदींच्या कामाचा पोस्टमार्टम। पोट तिडकीने मांडली व्यथा। सरकार कुठलंही असो ते आपल्या कामाचा सकारात्मक लेखाजोखा जनतेपुढे मांडत असतं आणि विरोधक सत्ताधाऱ्यांच्या उणीवा शोधून विरोध करत असतं। मात्र सरकारच्या कामाची खरी पोचपावती दिल्या जाते ती म्हणजे समाजाच्या शेवटच्या घटकातील नागरिकाकडून। बुलढाणा जिल्ह्यातील वैरागड येथील तुळजाबाई दगडू भोसले ही वयोवृद्ध महिला भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करते। ही महिला ना कोण्या पक्षाशी कार्यकर्ता आहे ना तिला राजकारणातला काही कळतं। मात्र सर्वसामान्य जनतेसाठी कोणत्या नेत्याने काय केलं हे मात्र तिला सर्व चांगल्या पद्धतीने माहीत आहे। मग घरकुलाचा विषय असो, स्वस्त धान्याचा की रोजगाराचा, यामध्ये मोदी सरकारने शेवटच्या घटकातील जनतेचे काय नुकसान केलं यावर वृद्ध महिलेने आपला रोष व्यक्त केला। ती भीक मागण्यासाठी बुलढाणा शहरात येत असते। पहा, या महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा कसा केला पोस्टमार्टम। मग 2 किलो गहू महिनाभर 2 महिने पुरेल काय दाना पडेल? मोदी घर देऊन राहिला ना, आता मोदी घर देऊन राहिला ना? काही नाही रे, द्या काय, मी मायपोटी दिवस चालला, खोट बोलू नाही। कोणी दिलेलं आहे मग तुम्हाला घर? आम्ही जमीन इकत घेतली। पहिले घर कोणा दिले तुम्हाला? मग पहिलं घर कोणा दिलं होतं? इंदिरा गांधी त्यांनी दिलं ना। मग लोक तर म्हणतात मोदी काम करून। अरे 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 काय नाही रे बाबा, अरे तुमच्या सारख्या तरी हात लावू शकत की आधी माय तुले आज कपडा नाही कपडा घेऊन दे, आधी माय तुले खायले नाही खायले तांदूळ गहू ज्वारी इथलं तिथलं घेऊन देत, अरे काय नाही तर आपल्या ठिकाणी येऊन राहिला पाय, तुम्ही सारखं असाल बा पाय आले शेजारीचे तिकून मोदी येईल। मोदी तो म्हणते अच्छे दिन येईल, अच्छे दिन आले ना, म्हणे मोदीने आणले ना, काय आणले अच्छे दिन? अरे देवा, आता तुम्ही मतदान करणार आहे मोदीले? त्या जाऊ दे ना, तुमच्या सारखं आलं तर त्याले पुढे आणू, पण त्या देणार पण मोदीला नाही देणार। काय घेऊन राहिला रे आता? पहिले ते इंदिरा गांधीनं ते परमिटाचे गहू दिले होते ते मोदीनं कमी केले, ते चातुर कमी केले परमिटाचे इतपत घेणं चांगले, तर ते तिच्यातून खटल्या आलेले 10-10 किलो देतात, 5-5 किलो देतात खटल्या आल्या पुरल का? आतला इथला खटला माया घरा, तुम्ही काय माया लेकरत एवढ्या आपल्या माय लेखात 5 किलो 10 किलो दिले पुरल का महिनाभर? हां तिच्यात धंदा नाही बेटा, काही नाही काही नाही, काय खा रे तिच्यात? हां ते इथून तिथून आता ती 2 वाजता गाडीने घेऊन येतात, तिच्यात काय आहे का बरं खायाले पियाले? जाऊ द्या, पुढच्या निवडणुकीत मोदीला मतदान करा, मोदीच्या हिश्याचा तू उभा रा। हा मग आम्ही जे बोललो त्या माणसाने पुढा बरोबर आहे, पुढा जो गरीबासाठी देते त्याला मतदान करा, मतदान करायचं। आणि आता मोठ्या मोठ्या कडक पाहतो गरीब आले इकडं उघडं ठेवतो, काय फायदा आहे रे बेटा? अरे तिचं नावाचं गाव करायचं नाही, पण काय खाया पियाले तरी पाठव बाबा, मताऱ्या कथाऱ्याले लंगड्याले पांगड्याले आंधळ्याले फुटक्याले पाठव बाबा, हमाले बी गरीब आले वावर नको देऊ पण खायले तरी पाठव न, कपडे कापडे तरी पाठव न, काय बर बोलता बोलता दोन। अरे गरीब आले पुढा आणा, हरिपाले आणून द्या ना मोदीला, अजून करून द्या आणलं ना पुढे मोदीला, आणलं पुढे मोदीला, मग त्याला मत दिलं होतं ना, टप्पे दिले होते ना, मग आम्ही तर मागून खायला जातो पण मत घाला आले रात नाही, मग कोणाला देत मग मत कोणाला देतात तुम्ही? कोणालाच नाही, नाही जो आपलं काम करेल त्याला मतदान, जो आपलं काम करेल गरिबाचं काम 5 रुपये त्याले झाले म्हणून कपडे धुवून द्यायचं, तिचे कपडे धुवून तसं घेते आणि गेलो ना काय देऊन राहिला, जो करते गरीब असेल त्याचं नाव काढतात लोक, काढता मोठ्या मोठ्या लोकांना चालू आहे सारे सारे मिळून त्याच मोठा झंडा लावला, त्यानं झंडा लावला का गलीनं हिंडून राहिला तुमच्यासारखं चहा पाणी देऊन राहिला काहीच नाही,